सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, महायुती म्हणून तीनही नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल त्या तिघही नेत्यांचे मनापासून आभार मानतो. तुमचे केंद्रीय मंत्री सुमान्य रमणाजी आठवले साहेब, त्यांचे देखील साथ आहे, त्यांचे देखील आशीर्वाद आहेत. परंतु आज नक्कीच वंदनीय बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांना त्यांच्या आमदाराकडनं जे काम अपेक्षित असेल तसं काम करण्याचा प्रयत्न मागील 5 वर्षांमध्ये मी केलाय. 2024 ही विधानसभा निवडणुकीला सामोर जात असताना 2500 कोटीपेक्षा जास्त निधी या दापोली मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आज समन्वय रामदास भाईंच्या मार्गदर्शनाखाली आज मतदारसंघामध्ये काम करत असताना कोकणामधील अनेक प्रश्न विधिमंडळ स्तरावरती मांडण्याची मला संधी मिळाली आणि ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा जनता नक्कीच मला संधी देईल, परंतु एवढं मात्र खात्रीपूर्वक सांगतोय की महायुती म्हणून गेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 14,000 मताधिक्य होतं. यावेळेला मात्र ज्यावेळेला 23 नोव्हेंबरला निकाल लागेल दापोली मतदारसंघामधून कमीत कमी 50,000 मताधिक्य आम्ही महायुती म्हणून घेऊ हा विश्वास आज माझ्या मनामध्ये आहे. एक दापोलीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे ते फॉर्म भरण्यासाठी जवळपास 25 ते 30 हजार ची जनता मला आशीर्वाद दिला जिथे उपस्थित राहिली. आणि नक्कीच इतकी मोठी सभा प्रचाराच्या निमित्ताने पहिली ही सुरुवात आहे. हळूहळू नक्की आम्ही आपला संपर्क करून कळू, परंतु अजूनपर्यंत तरी प्रचाराच्या बाबतीमध्ये कुठली अजूनपर्यंत यंत्रणा आम्ही काही तसा विचार केला नाही. तुमची दुसरी टर्म आहे, दुसऱ्या टर्म नंतर तुमचा काय संकल्प तुम्ही घेणार? काय पहिल्या टर्म मध्ये मी मूलभूत सुविधांवरती जास्त भर दिला, परंतु नक्कीच पुढच्या टर्म मध्ये कोकणामध्ये उद्योग आले पाहिजेत, रोजगार आला पाहिजे. आमचा तरुण जो मुंबई पुणे ठाणे ठिकाणी जो स्थलांतरित झालेला आहे पुन्हा आमच्या गावाकडे वळला पाहिजे, हे माझं ध्येय असेल. दुसरं रामदास भाईंनी देखील नेहमी कोकणामध्ये 73% वाढला पाहिजे यासाठी पाठपुरावा केलाय. कोयनाचं 67 टीएमसी पाणी रोखून ते संपूर्ण तळ कोकणामध्ये त्याचा विस्तार करावा अशी भाईंची संकल्पना आहे, त्याला त्याचा पाठपुरावा मी करेन. म्हणजे 73% हा आपल्या कोकणामध्ये वाढवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील असेल. पहिला टर्म जी होती ती मूलभूत सुविधांची होती, दुसरी टर्म ही मूलभूत सुविधांच्या सोबतच उद्योग आणि रोजगाराची असेल. फॉर्म भरत असताना आज सकाळीच मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी माझी फोनवरून चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी देखील सांगितलं की नक्कीच ते त्यांच्या शेड्यूलमधनं वेळ काढून ते दापोली मतदारसंघामध्ये देखील येतील असं त्यांनी मला विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी मला शुभेच्छा रूपी आशीर्वाद देखील त्यांनी मला दिलेला आहे. तर आज सकाळीच माझे देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.